नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ, एक होती समयी। पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे। त्यांचा जन्म 1956 साली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मौजे टाकळीवाडी या ठिकाणी झाला। उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत। त्यातील काही पुस्तकांचा उल्लेख त्यांच्या परिचयात आला आहे। श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच वनते वाट इत्यादी ललित लेखन, तसेच 5व्या बोटावरील सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी लेखक उत्तम कांबळे हे सन्मानित झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे शिक्षणाचा पाया। ज्यांच्या कुटुंबात शिक्षणाचा गंधही नाही अशा आदिवासी बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं अशा थोर समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे। हा पाठ त्यांच्या डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे। कर्तृत्ववान लोकांबद्दल लेखक म्हणतात, डोंगरा एवढी माणसं डोंगरा एवढं काम करतात, हे सारे डोंगर मावत नाही कोणत्याही भूमितीत किंवा भूगोलातही, अशा डोंगरासाठी फुले वाहण्याचा प्रयत्न। डोंगर बनलेल्या माणसांच्या कर्तृत्वाचा सुगंध सर्वांपर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे। डोंगरासाठी काही फुले शब्दसुमनांनी त्यांच्या कार्याचा लेखकांनी गौरव केला आहे। बघूया प्रत्यक्ष पाठ। काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात। काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात। आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल। त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले। अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली। थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता। वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला। विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं। भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं। ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले। दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी। लेखक म्हणतात, काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात। भक्कम वृक्ष असेल तर वादळ वाऱ्यातही टिकून राहतो। त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्तृत्वानं मोठी झालेली माणसं कितीही संकटं आली तरीही कोलमडून पडत नाहीत। त्यांच्या कर्माच्या संचयाने विशाल सागराचं रूप धारण केलेलं असतं। असं वादळ पचवण्याचे धडे काही माणसं दुसऱ्यांकडून घेतात, म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर कुणीतरी आदर्श असतं। याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनुताई। आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या अनुताई वाघ। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी शब्दाचा अर्थ बघा। आदि अधिक वासी म्हणजे आदिवासी,
आदि काळापासून म्हणजे सुरुवातीपासून ज्यांचा वास रहिवास त्या भागात असतो, डोंगराळ भागात असतो, म्हणून त्यांना आदिवासी म्हणतात। हे आदिवासी मानवी वस्तीपासून लांब डोंगर दऱ्यांमध्ये वनांमध्ये तुरळक वस्ती करून राहणारे त्या भागातले मूळचे रहिवासी असतात। त्यांचा गावाशी शहराशी संपर्क कमी असतो, त्यामुळे त्यांचा विकास होत नाही। थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांचं निधन झालं तेव्हा कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले, रडू कोसळली। कोसबाडची टेकडी हळहळली म्हणजे कोसबाडच्या टेकडीवर राहणाऱ्या सर्व आदिवासींना दुःख झालं, अतीव दुःख झालं। असं कोणतं बरं काम अनुताईंनी त्या आदिवासींसाठी केलं होतं की त्या त्यांच्या हृदयात घर करून राहिल्या, तेच आपण या पाठातून पाहणार आहोत। लेखक म्हणतात, अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली। व्रतस्थ म्हणजे कठोरपणे एखाद्या व्रताचे आचरण करणारे, एखादे कार्य पूर्ण करण्याचा संकल्प करणं म्हणजे व्रत। मनुष्य घडण्यासाठी चांगल्या व्यक्तींचा सहवास फार महत्त्वाचा असतो। अनुताईंना थोर शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांचा सहवास लाभला। अनुताईंचं जीवन म्हणजे त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता। निस्वार्थी सेवा म्हणजे स्वार्थ साधण्याच्या उद्देशाने सेवा न करता इतरांच्या भल्यासाठी केलेली सेवा। अनुताईंच्या जीवनाचा विचार केला तर त्यांचा काळ 100 वर्षापूर्वीचा। अनुताईंचा जन्म 1910 सालचा, त्याकाळी बालविवाह होत। तसाच अनुताईंचाही वयाच्या 13व्या वर्षी विवाह झाला आणि विवाह संसार काय असतो हे समजण्याआधीच केवळ 6 महिन्यात त्यांना वैधव्य आलं, म्हणजे त्यांच्या पतीचं निधन झालं। त्यांच्या युवल्याशा कपाळावरचं कुंकू नियतीनं म्हणजे नशिबानं पुसून टाकलं। भातुकलीचा खेळ मोडला। तुम्हाला भातुकलीचा खेळ माहीत आहे, मुलं लहानपणी तो खेळतात, त्यात लुटूपुटूचा खोटाखोटा संसार असतो। तो खेळता खेळता हवं तेव्हा मांडलेला खेळ मोडता येतो, तसं त्यांच्या संसाराचं झालं। वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी बालवयातच त्यांना वैधव्य आलं। विद्यार्थी मित्रांनो, त्याकाळी विधवा स्त्रियांचं जीवन अतिशय कष्टमय होतं। समाज त्यांना सन्मानाची वागणूक देत नसे, पण लहान असूनही हे आभाळा एवढं संकट अनुनं पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं। त्यावेळी त्यांना भक्कम आधार मिळाला तो ताराबाई मोडक यांचा। त्यांनी अनुताईंचे अश्रू पुसले म्हणजे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला आणि हा दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या। कधीही पराभूत न होण्यासाठी त्या जिद्दीनं उभ्या राहिल्या। आता त्यांना या कार्यातून माघार घ्यायची नव्हती। त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं। बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली। समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं। बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या। ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं। वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवे नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती। भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली। शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध पद व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं। अनुताईंनी आधी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं। कॉलेजला न जाता बाहेरूनच अभ्यास करून परीक्षा दिल्या व पदवी मिळवली। त्यांनी आदिवासींना शिक्षण देण्याचं व्रत हाती घेतलं। समाज व्यवस्थेत पिचलेले आदिवासी, समाजातला सर्वात दुर्लक्षित घटक, सर्व बाबतीत मागे असलेला। शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होतो, परंतु शिक्षणाचा लवलेशही नसल्यामुळे आदिवासींचा विकास खुंटलेलाच होता। अजूनही पुरेशी प्रगती झालेली नाही, तर 100 वर्षापूर्वी काय स्थिती असेल विचार करा। त्यांच्या घरोघरी ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम अनुताईंनी केलं। ज्ञानाची गंगा ही पवित्र नदी आहे,
गंगा ही पवित्र नदी आहे, तिचं स्वच्छ निर्मळ पाणी पिऊन तृप्त होण्यासाठी तिच्या काठावर जावं लागेल। तसंच शाळेला व शिक्षणाला ज्ञानगंगा म्हटलं आहे, ज्ञान घेण्यासाठी शाळेत जावं लागेल। मात्र जे या ज्ञानगंगेपर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यांच्या घरी ज्ञानगंगा पोहोचवण्याचं पवित्र काम अनुताईंनी केलं। बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला। त्यावेळी त्या संस्थेच्या संचालिका होत्या ताराबाई मोडक। ताराबाई मोडक यांच्या निधनानंतर अनुताई वाघ या संस्थेच्या संचालिका झाल्या। ताराबाईंनी सुरू केलेल्या या कार्याचा विस्तार पुढे अनुताईंनी केला। ताराबाईंनी लावलेल्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, कार्याचा आवाका वाढवला, कार्य व्यापक केलं, वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवे नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती। सूत्र म्हणजे पद्धत। या तीन पद्धतीचा अवलंब आपल्या कार्यात त्यांनी केला। शिवखेरांच्या यश तुमच्या हातात या पुस्तकातले एक वाक्य मला आठवलं, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात। हे वेगळेपण व नाविन्य अनुताईंनी जोपासलं। आदिवासी लोकांचं संपूर्ण आयुष्य भाकरीच्या शोधात म्हणजे पोटापाण्यासाठीच खर्च होतं। आयुष्यभर त्यांच्या वाटेला दारिद्र्यच येतं। अशा असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली। किती छान वाक्य आहे पहा, पक्षी आपल्या पिलांना पंखांखाली घेऊन संरक्षण देतात, मायेची ऊब देतात, त्याप्रमाणे अनुताईंनी असं कर्तृत्व केलं की त्यांच्या पंखांखाली, छत्रछायेखाली आदिवासी मुलांना प्रेम मिळालं, आश्रय मिळाला। आदिवासींसाठी त्या अनेक भूमिकांमध्ये वावरल्या, शिक्षक, कधी मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका, अशा विविध रूपांनी त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं। रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड। त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड। या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या, त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम पाशांतरित करावा लागला नाही। प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो। याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही। रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं म्हणजे व्यवहाराचं शिक्षण देणं सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयोगी ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड होतं। शाळेतून दिलं जाणारं शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण। उपचार शब्दाला इक प्रत्यय लावला की औपचारिक शब्द तयार होतो, उपचार अधिक इक बरोबर औपचारिक। हा शालेय शिक्षणाचा उपचार करणं म्हणजे औपचारिक शिक्षण देणं त्यांच्यासाठी अवघड होतं। त्यासाठी आवश्यक असणारी भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या। भविष्य वेध घेणे म्हणजे भविष्याचा अचूक अंदाज करणे, दूरदृष्टी म्हणजे दूरपर्यंतच्या भविष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन। तो असल्यामुळे अनुताईंना वेगवेगळे प्रयोग करताना अडचण आली नाही। त्या काळी नर्सरीचे शिक्षण म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षण कसे द्यावे यासाठी पाश्चिमात्य लोकांनी केलेल्या प्रयोगाचा आधार बरेच लोक घेत, मात्र अनुताईंनी त्यासाठी स्वतःचे वेगळे प्रयोग आदिवासी मुलांवर केले। पाश्चात्य देशातला अभ्यासक्रम भाषांतर करून मराठीत आणावा अशी आवश्यकता त्यांना वाटली नाही। प्राथमिक शिक्षण म्हणजे सर्व शिक्षणाचा पाया असतो, अर्थातच आयुष्याचा पाया असतो। ज्याप्रमाणे इमारतीचा पाया पक्का असेल तर इमारत चांगली टिकते, तसेच आयुष्याचा पाया पक्का होण्यासाठी शिक्षण हवं आणि शिक्षणाचा पाया पक्का होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाची सुरुवात पक्की असली पाहिजे, याचं भान अनुताईंनी कायम ठेवलं होतं। त्यामुळे शिक्षणाची दिशा त्यांना माहीत होती, दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी घेतला नाही असं म्हटलंय। पुढे बघा, आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं। प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं। अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला। प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले, त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं। त्यांनी केलेल्या अजोड कामाला
कोणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराचीही आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. पाठाच्या शीर्षकाची सार्थकता दर्शवणारं हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. अनुताईंना समईची उपमा दिली आहे. समईचा प्रकाश मंद असतो, मंदिरातला गाभारा मात्र तिच्यामुळे प्रकाशित होतो. मोठ्या मोठ्या दिव्यांचा झगमगाट मोठा असला तरी एका समईचं कार्य मंदिरासाठी पुरेसं असतं. एखादा मोठा उजेडाचा दिवा लख प्रकाश देतो पण थोड्या वेळानं त्याचाही त्रास व्हायला लागतो. मात्र देवघरातल्या मंदिरातल्या समईची उपमा लेखकांनी अनुताईंना दिली आहे. समई कशी मंद तेवणारी, आपल्या अस्तित्वानं आश्वस्त करणारी, हवी हवीशी शांतता देणारी असते. समई तशा एकाच वेळी चार पाच वाती तेवत असतात. तशाच प्रकारे अनुताईंनी आदिवासी समाजासाठी अनेक स्तरांवर कार्य केलं. अनुताईंनी प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास धरला नाही. हव्यास म्हणजे लोभ. काही लोक प्रसिद्धी मिळण्याच्या हेतूने कार्य करतात तर काही आपल्या चांगल्या कार्यामुळे प्रसिद्ध होतात. अनुताई आणि त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होतं. त्यांना प्रकाश झोतात आणण्याची गरज नव्हती. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. अंधार म्हणजे अज्ञान. कारण अज्ञानात, अंधारात आपल्याला काही उमजत नाही. तसं अज्ञानी मनुष्य अंधारात साचपडतो. त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणण्याचं काम अनुताईंनी केलं. पाठातलं प्रत्येक वाक्य खूप अर्थपूर्ण आहे. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. बघा, आजकाल अनेक पुरस्कार गैरमार्गानेही मिळवले जातात. हे कळलं की पुरस्कर्ता आणि पुरस्कार दोन्हींचं महत्त्व कमी होतं. पुरस्कार कोणत्या कार्यासाठी आणि कुणाला दिला जातो आहे यावरून तो किती मोलाचा आहे हे ठरतं. पुरस्कारामुळे पुरस्कार प्राप्त व्यक्तीचं मूल्य वाढतं, तसंच त्या व्यक्तीमुळे पुरस्काराचं मोल वाढतं असं लेखकांना म्हणायचं आहे. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्याकडे चालत आले, त्या प्रसिद्धीच्या मागे धावल्या नाहीत, हा फरक लक्षात घ्या. अनुताईंच्या अजोड कामाला कोणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. मुळातच त्यांचं कार्य एवढं बहुमूल्य होतं. पुरस्काराला छेद देऊन म्हणजे मागे टाकून पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. शिफारसपत्र म्हणजे तुमच्या कार्याच्या योग्यतेची प्रशंसा करणारे पत्र. पुस्तकात बघा, शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मुकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. अनुताईंनी शिक्षण क्षेत्रात एवढी भरीव कामगिरी केली, शिवाय बालकल्याण, मुकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य या क्षेत्रातही खूप कष्ट घेतले. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करणं तसं अवघडच आहे. शिवाय त्या काळात आणि आदिवासी समाजात हे काम करणं म्हणजे मोठं दिव्यच. आदिवासी समाजातील लोकांना सुसंस्कृत माणूस म्हणून जगता यावं यासाठी त्यांचीही धडपड होती. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या. त्या एकाच वेळी अनेक प्रयोग करत हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. देशातीलच नव्हे तर परदेशातील शिक्षणतज्ज्ञसुद्धा कोसबाडच्या टेकडीला भेट देऊन त्यांच्या कार्याची दखल घेत होते, प्रेरणा घेत होते. कारण शिक्षण क्षेत्रात आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं अवघड असतं. कारण ज्यांच्यासाठी आपण हे कार्य करतो त्या अज्ञानी समाजाला यात नसल्यामुळे सुरुवातीला त्यांच्याकडूनच विरोध होतो.
त्याला कारणं असतात ती म्हणजे रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा, ज्यांना नेमकं काय सुरू आहे हेच कळत नाही, म्हणून त्यांचा तर विरोध असतोच, पण इतर समाजही अशा कार्याला हवी तशी साथ देत नाही, कारण समाज स्थितिशील असतो, आहे त्या स्थितीत बदल करायला तयार नसणे म्हणजे स्थितिशील। असा समाज कार्यात अडथळे आणतो। स्थितिशीलच्या विरुद्ध गतिशील, समाज गतिशील असला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाला सुरुवातीला समाजाने किती विरोध केला, अक्षरशः शेणाचे गोळे फेकून मारले। परंतु अशीच पर्वतासारखी अचल असणारी महान व्यक्ती विचलित न होता, कोलमडून न जाता समाजाचा विरोध पत्करून कार्य करत राहतात, कारण त्यांचा हा संकल्प आणि त्यांच्या कार्यावरचा अतूट विश्वास त्यांना हे कार्य करायला प्रेरित करतो। प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षण पत्रिका आणि स्त्री जागृतीसाठी असलेल्या सावित्री मासिकाच्या अनुताई संपादिका होत्या। पुढे बघा, या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं। स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं। कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला। ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं, त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला। 5-6 तपांच्या अविरत झडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समयी आता विजली आहे, त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊल खुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल। अनुताईंनी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्ञानाचा दिवा जपला आणि अनेकांच्या मनातल्या विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम निरपेक्ष वृत्तीनं केलं। निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या बळावर त्यांनी पाहिलेलं सुरेख स्वप्न त्यांनी पूर्ण केलं, प्रत्यक्षात उतरवलं। विद्यार्थी मित्रांनो, आपले दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम असं म्हणायचे, सपने ओ नाही जो आप सोते वक्त देखते हैं, सपने ओ होते हैं जो आपको सोने नहीं देते। आपल्या स्वप्नपूर्तीच्या ध्यासानं मनुष्य रात्रंदिवस धडपड करतो। तसेच अनुताईंनी जागा मिळेल त्या ठिकाणी वर्ग चालवला, मुलांना गोळा करून शिक्षण दिलं, कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत। बोडक्या माळ म्हणजे माळरानावरची मोकळी जागा। ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, स्वतःलाच दिवा बनवलं, त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं आणि कर्तृत्वानं तो पेटवला, तसाच तेवत ठेवला। तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा अत्तदीप भव हा संदेश दिला आहे, याचा अर्थ आधी स्वयंप्रकाशित व्हा आणि इतरांनाही प्रकाशित करा। त्याचप्रमाणे अनुताईंनी 5-6 तप अविरत धडपड केली। विद्यार्थी मित्रांनो, 12 वर्षाच्या कालावधीला एक तप म्हणतात। अनुताईंनी 60-70 वर्ष हे कार्य अविरतपणे म्हणजे विराम न घेता, आराम न करता आणि अशा 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरची ही समयी जेव्हा विजली तेव्हा अवघी टेकडी हळहळली। नक्कीच आदिवासींचे डोळे पाणावले असतील यात शंकाच नाही। 1992 साली कोसबाडच्या त्यांच्या कर्मभूमीतच त्यांचं निधन झालं। या सर्वांनी अनुताईंच्या पाऊल खुणा जपून ठेवाव्या, म्हणजे त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। विद्यार्थी मित्रांनो, कोसबाडच्या टेकडीवरून हे अनुताईंचं आत्मचरित्र मिळालं तर जरूर वाचा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा।